आणि आता शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी येते, ती म्हणजे राज्यात तब्बल 700 शाळा या अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पुण्यातील 53 शाळांचा समावेश आहे आणि या अनधिकृत शाळा बंद करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचा इतर शाळांमध्ये समाविष्ट करण्याचा तिढा निर्माण झाला आहे. त्यातच पालक नामांकित शाळांसाठी आग्रही असल्यानं अडचणीत आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील जवळपास 5,000 विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान राज्यातील 700 अनधिकृत शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकं शिक्षण विभाग काय कारवाई करणार ते पाहणं महत्त्वाचं असेल. जवळपास 5,000 मुलांच्या इतर शाळांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रश्न आता शिक्षण विभागाला भेडसावतो आणि यातून कसा मार्ग काढला जाणार ते पाहणं महत्त्वाचं असेल.